फोटो लेना थे लगा हुआ था बजा बड़े जी फोटो की जगह से भाई जीवन जिसके पास नहीं मिला उसके पास मिलेगा चीज के लिए अच्छा उड़ीला सुनो पानी जाए ना पानी मी गाइड हो रहा माझी रोजी 120 रुपये भाजीपाला खूप महाग झाला आहे मी काय करू आता मला भाजीपाला काही घ्यायला परवड पवन राजा पाऊस काही येत नाही पावसाची परिस्थिती जरा संपली आहे तर जगणे कसे हे मला कळत नाही आहे भाजीपाल्याचे रेट आता कशाला भिडले आहे तर काय करावं काही सुचत नाही एक शेतकरी आहे आणि कसं एक व्यापारी आहे या व्यापाराअंतर्गत कसं भाजीपाला आणि कसं पूर्ण भाजीपाल्याचे रेट गगनाला भिडलेले आहेत भाजीपाल्या अंतर्गत आज गोर गरीब जे लोक आहेत त्यांना माझ्यासारखे गोर गरीब लोकांना भाजीपाला घेणे परवडत नाही आहे कसं रोजंदारी कामं कमी आहेत कामं कमी असल्यामुळे कसं एक भाजीपाला एक 80 रुपये किलो गोबी आहे तर भाजीपाला शिमला मिरची खूप महाग झालेली आहे या अंतर्गत सरकारला एकच मागणी आहे की या भाजीपाल्यामध्ये कसं आहे एक मदतले जे लोक आहेत त्यांना बाजूला करून भाजीपाल्याचे रेट कमी करण्यात यावे दर कमी करण्यात यावे आणि त्या अंतर्गत गोरगरीब लोकांना भाजीपाला त्यांच्या उदरनिर्वाहाकरता रोजची जी मागणी आहे रोज भाजीपाला आपल्याला सकाळ आणि संध्याकाळला जो लागते जेवणाकरता एक तुरीची डाळ सुद्धा महाग झालेली आहे तर गोरगरीब आमच्यासारख्या गोरगरीब लोकांनी काय खावे आणि कसे जगावे तर त्याकरता कसं आहे की एक सरकार एकातर्फे म्हणते की तुम्हाला हे उपलब्ध करून देऊ ते उपलब्ध करून दे पण त्याच्यामध्ये आज असं झालं आहे की जगावं कसं हेच नाही कळत आहे काय खावं काही नाही खावं आणि आपल्या आपण आपला उदरनिर्वाह कसा करायचा आहे
ह्या विषयी सरकारने काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. एक गृहिणी आहे आणि गृहिणी म्हटलं तर पूर्ण घराचा बजेट गृहिणीवर असतो आणि दिवसेंदिवस हे जे महंगाई वाढत आहे तर त्याचा विचार जर केलो आपण तर आधीच्या मानानं आजकाल जरा जास्तच महंगाई वाढली आहे आणि जो बजेट आहे तो गृहिणीचा बजेट थोडा बिघडल्यासारखं वाटतंय. आधीची जे सेव्हिंग असायची त्याच्या मानानं आता सेव्हिंग होत नाही, उलटा सेव्हिंगचा जो पैसा असतो तो घरखर्चामध्येच काढावा लागतो. सिमला मिरचीचा भाव आहे तो 80 रुपये किलो आहे आणि जो बाकीचा जो भाजीपाला आहे तो पण 80 आसपास किंवा म्हणजे काही तर जास्त पण आहे त्याचा रेट. पूर्ण जो भाजीपाल्याचा म्हणजे घराचा जो बजेट आहे आमचा गृहिणींचा तो पूर्णपणे बिघडलेला दिसत आहे. देवाला आम्हाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर पाऊस पडेल आणि आमचा बजेट बिघडणार नाही. सरकारला पण एक विनंती आहे की जो भाजीपाल्याचा रेट आहे तो कमी करण्यात यावा, त्याच्यामुळे आमचा पण बजेट बिघडणार नाही.